ख्यातनाम गायिका वैशाली भैसने माडे हिचा जीवाला धोका निर्माण झालाय. वैशालीनंच सोशल मीडियात तशी पोस्ट लिहून हा सनसनाटी गौप्यस्फोट केलाय. मराठी मनोरंजन विश्वातल्या या गायिकेला नेमका कोणापासून धोका आहे, कोण उठलाय तिच्या जीवावर, पाहूयात या रिपोर्टमध्ये. कोण उठलंय गायिकेच्या जीवावर, कोण करतय वैशाली भैसने माडेच्या हत्येचा कट, जीवाला धोका, गायिकेची धक्कादायक पोस्ट. वैशाली भैसने माडे, सामान्य घरातली मुलगी ते मराठी हिंदी सिनेसृष्टीतली आघाडीची गायिका, अत्यंत संघर्षमय प्रवास करत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली 37 वर्षांची वैशाली. तिच्या गाण्याची मोहिनी अवघ्या सिनेसृष्टीला पडली, पण तिचं हे यश हेच आता तिच्या वाटेतला मोठा काटा ठरणार की काय अशी शंका घेतली जातीय. कारण कुणीतरी तिच्या जीवावर उठलंय. वैशाली भैसने माडेनं स्वतःच एक पोस्ट लिहून हा सनसनाटी आरोप केलाय. काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या हत्येचा कट रचला जातोय, 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे, आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. वैशालीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वैशालीनं ही पोस्ट नेमकी का आणि कुणाला उद्देशून लिहिली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सांभाळून राहा, काळजी घे असे सल्ले तिच्या चाहत्यांनी दिले. झी टीव्हीवरील सारे गम प या गाण्यांच्या रियालिटी शो मधून वैशालीचं नाव घराघरात पोहोचलं. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं जेतेपद तिने पटकावलं. तिचा जन्म विदर्भातल्या हिंगणघाटचा, सामान्य शेतकरी कुटुंबातला, मात्र आपल्या गाण्यानं अल्पावधीतच तिनं भारतभरात नावलौकिक कमावला. बाजीराव मस्तानी मधलं पिंगा हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. कलंक या हिंदी सिनेमातलं घर मोरे परदेसिया हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं. अशी हरहुन्नरी गायिका करिअरमध्ये महत्वाच्या शिखरावर उभी असताना तिच्या जीवाला धोका निर्माण व्हावा ही गंभीर बाब आहे. याचा तातडीनं खुलासा व्हायला हवा. एवढंच नाही तर तिला तातडीनं संरक्षणही देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.